युवकांनी उच्च शिक्षित बनून ध्येय जित्त बाळगावे तर असे प्रतिपादन सिद्धगोंडा पाटील यांनी केलं येथे आयोजित येथील बी एस डब्ल्यू महाविद्यालयाच्या विशेष शिबिरात युवा सबलीकरण या विषयावर ते बोलत होते समारंभाच्या अध्यक्षस्थानी बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले हे होते तर प्रमुख उपस्थित म्हणून आमदार सौ शशिकला जोल्ले ज्योतिप्रसाद जोल्ले अण्णासाहेब यादव सनत पाटील श्रीधर भोजकर आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी उपस्थितांचं स्वागत मिर्जे यांनी केलं पाश्चिमात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे युवा पिढीवर विपरीत परिणाम होऊन अनेक युवक व्यसनाच्या जा आहारी जाऊन समाजात बेरोजगारी वाढली आहे भारत हा युवकांचा देश आहे जगात भारतातील युवकांना मानाचे स्थान आहे आज भारतातील अनेक युवकांनी परदेशात उच्च शिक्षण घेऊन देशाचा नावलौकिक वाढवला आहे असे प्रतिपादन सितकोंडा पाटील यांनी केलं यावेळी मार्गदर्शन करताना सनतुमार पाटील म्हणाले युवकांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन वाटचाल केल्यास बाळगलेली जिद्द सहज साध्य होईल युवकांनी विकासात्मक दृष्टिकोन ठेवूनच यशस्वी वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसव प्रसाद मनोगत व्यक्त केलं या चर्चासत्रास भिलवडे मोहन लोकरे निजगोंडा पाटील परशुराम तोरसे रामा कासाई सुनील खोत विनायक माने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सुधा पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले महानकारी न्यूजसाठी यडूरहून राजूकोळी